हॅलो औरंगाबाद कर, तुम्ही ऐकताय रेडिओ MJM 90.8 FM अचूक आणि थेट। आरजे अमृता तुमच्या सोबत आहे। 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर आपण सेलिब्रेट करतोय नॅशनल न्यूट्रिशन वीक आणि यानिमित्त आपल्या सोबत गप्पा मारतायत MGM ट्युलिप ब्रेस्ट सेंटरच्या प्रमुख सर्जरी डिपार्टमेंट मध्ये कार्यरत असणाऱ्या डॉक्टर अरुणा कराड मॅम। मॅम तुमचं खूप खूप स्वागत। तर मॅम माझा पहिला प्रश्न असा आहे की शस्त्रक्रिया आणि आहार यांचा काही संबंध आहे का? हो नक्कीच, कारण एखाद्या निरोगी व्यक्तीवर आपण जेव्हा शस्त्रक्रिया करतो तेव्हा त्यांची जखम भरून निघण्याची जी प्रक्रिया असते ती अतिशय छान होते। त्याचप्रमाणे पेशंट लवकरात लवकर बेडच्या बाहेर येतो आणि त्याच्या नैसर्गिक रुटीन कामाला लागतो। जेव्हा की एखाद्या पेशंटमध्ये व्यक्तीमध्ये जर काही कमतरता असेल, जसे की रक्तक्षय किंवा अॅनिमिया असेल, तर जखम लवकर भरून निघत नाही किंवा जखम न भरल्यामुळे परत टाके देण्याची गरज पडू शकते। त्याचप्रमाणे जर एखादी व्यक्तीमध्ये प्रथिने कमी असतील, आपण ज्याला माल न्यूट्रिशन म्हणतो किंवा हायपोप्रोटीनिमिया म्हणतो, त्याच्यामुळे सुद्धा जखम भरण्याचे प्रमाण कमी होते। हे नुसते वरची आपली आपल्याला जी दिसते जखम त्वचेवरची तीच नसून आतमध्ये जेव्हा पोटाच्या आतड्याची वगैरे जेव्हा शस्त्रक्रिया होते तेव्हा त्यांचे जे जॉईंट्स असतात आपण शस्त्रक्रियेमध्ये केलेले ती सुद्धा जखम भरून निघण्यामुळे प्रॉब्लेम येतो आणि त्याच्यामुळे अनेक कॉम्प्लिकेशन्सना पेशंटला सामोरे जावे लागते। त्यामुळे आपण शस्त्रक्रिया करण्यापूर्वी पेशंटचं हिमोग्लोबिन व्यवस्थित आहे ना, त्याच्यामध्ये प्रथिनं व्यवस्थित त्याच्या शरीरामध्ये आहेत ना, हे तर बघतोच, त्याचप्रमाणे त्याचं शुगरचं प्रमाणही बघतो। दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे लठ्ठपणा। आजकाल आपण बैठ्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणाचं प्रमाण वाढलेलं आहे। लठ्ठपणामुळे अनेक आजार होतात हे जसं आपल्याला माहिती आहे, तसं शस्त्रक्रिया करत असतानाही डॉक्टरांना लठ्ठपणामुळे प्रॉब्लेम येतात आणि त्याचप्रमाणे जखम भरून निघण्याला पण प्रॉब्लेम येऊ शकतात। शस्त्रक्रियेची जखम लवकर भरून निघण्यासाठी आहारातून पोषण मिळणं आवश्यक आहे। डॉक्टर अरुणा मॅम सोबत गप्पा अशाच सुरू राहतील। तुम्ही ऐकत रहा आरजे अमृता सोबत रेडिओ MGM 90.8 FM अचूक आणि थेट। वेलकम बॅक औरंगाबाद कर, तुम्ही ट्यून केलंय रेडिओ MGM 90.8 FM अचूक आणि थेट। आरजे अमृता तुमच्या सोबत आहे। औरंगाबादकर, 1 ते 7 सप्टेंबर आपण सेलिब्रेट करतोय नॅशनल न्यूट्रिशन वीक आणि या सेलिब्रेशन मध्ये आज आपल्या सोबत गप्पा मारतायत MGM ट्युलिप ब्रेस्ट सेंटरच्या प्रमुख सर्जरी डिपार्टमेंट मध्ये कार्यरत असणाऱ्या डॉक्टर अरुणा शहा कराड मॅम। तर मॅम, सर्जरी करण्या अगोदर जेवण करू नये असं म्हणतात, तर या मागे कारण काय आहे? शस्त्रक्रिया करताना जर आपल्याला पूर्ण भूल द्यायची असेल तर पेशंटला आम्ही उपाशी राहायला सांगतो। साधारणपणे 6 तास आधी उपाशी राहणं गरजेचं असतं, कारण जेव्हा शस्त्रक्रियेसाठी आपण भूल देतो तेव्हा पेशंटचे सगळे जे आतले वॉल मेकॅनिझम असतात ते आपण थांबवतो आणि त्याच्यामुळे जर पोटामध्ये काही अन्न असेल तर ते घशामध्ये येऊन ते श्वासनलिकेत जाण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळे फुफ्फुसामध्ये जाऊन त्याच्यामुळे निमोनिया होण्याची शक्यता असते। म्हणजे हे अतिशय गंभीर कॉम्प्लिकेशन आहे ज्याच्यानंतर पेशंटला व्हेंटिलेटर लागू शकतो किंवा एखाद्या वेळेस पेशंट त्याच्या जीवाला पण मुकू शकतो आणि त्याच्यामुळे शस्त्रक्रियेपूर्वी उपाशी राहणं खूप आवश्यक आहे। कधी कधी काय होतं, आम्ही सांगतो उपाशी राहा पण पेशंट चुकून खाऊन घेतो, अशा वेळेस तुम्ही डॉक्टरांना स्वतःहून सांगायला पाहिजे की मी खाल्लेलं आहे। खोटं बोलल्यामुळे कदाचित तुमच्या जीवावर बेतू शकतं, त्यामुळे हे सगळ्यांनी लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे। तर ऐकलत ना औरंगाबादकर, आपल्या डॉक्टरांनी आपल्याला सांगितलेल्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्याच पाहिजेत आणि डॉक्टरांना खोटं नाही बोललं पाहिजे। सर्जरी विषयी अजून बरीच माहिती आपण अरुणा मॅम कडून घेणार आहोत। ती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा आरजे अमृता सोबत रेडिओ MGM 90.8 FM अचूक आणि थेट। वेलकम बॅक औरंगाबादकर, तुम्ही ऐकताय रेडिओ MGM 90.8 FM अचूक आणि थेट। आरजे अमृता तुमच्या सोबत आहे। 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर आपण सेलिब्रेट करतोय नॅशनल न्यूट्रिशन वीक आणि यानिमित्त आपल्या सोबत गप्पा मारतायत MGM ट्युलिप ब्रेस्ट सेंटरच्या प्रमुख आणि सर्जरी डिपार्टमेंट मध्ये कार्यरत असणाऱ्या डॉक्टर अरुणा शहा कराड मॅम। तर मॅम, शस्त्रक्रियेनंतर आहार कसा असावा याविषयी आम्हाला काही सांगा। शस्त्रक्रियेनंतरच्या आहाराबद्दल खूप काही सांगण्यासारखं आहे,
पण मी थोडक्यात सांगते म्हणजे सामान्य शस्त्रक्रिया जिथे तोंडाचा किंवा पोटाचं ऑपरेशन झालेलं नाहीये. समजा हाताचं झालंय ऑपरेशन, पायाचं झालंय किंवा डोक्यावरचं एखाद्या गळूचं झालंय, तर मग त्यावेळेस भूलेचा परिणाम जाण्यासाठी जेवढा वेळ लागतो साधारण 6 तास, तेवढं उपाशी राहणं आवश्यक असतं. त्या काळात तुम्हाला सलाईन दिलं जातं आणि 6 तासानंतर हळूहळू तुम्ही पूर्ववत तुमचा आहार सुरू करू शकता डॉक्टरांच्या सल्ल्याने. सहसा आम्ही पहिल्या 1-2 तासामध्ये काहीतरी द्रव पदार्थ घ्या आणि त्याच्यानंतर थोडंसं पातळ घेऊन तुमचं नॉर्मल डाएट घ्या असं सांगतो. पण जेव्हा एखादी तोंडाची शस्त्रक्रिया केलेली असते त्यामुळे आपल्याला तोंडावाटे खाणं अवघड असतं, अशा वेळेस एक तर द्रव पदार्थ देता येतात जे स्ट्रॉनी तुम्ही घेऊ शकता किंवा नाकात नळीवाटे आपण पेशंटचा आहार पुरवू शकतो. अशा वेळेस आपला जो चौरस आहार आहे वरण भात भाजी पोळी कोशिंबीर वगैरे हे सगळं तुम्ही मिक्सरमध्ये टाकून त्याचा द्रव पदार्थ करून ते तुम्ही नळीवाटे देऊ शकता. फक्त नळीवाटे जेव्हा आपण आहार देतो तेव्हा 2-4 गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत की नळी नेहमी आहार दिल्यानंतर स्वच्छ पाण्याने स्वच्छ व्हायला पाहिजे. त्याचप्रमाणे आहार दिल्यानंतर पेशंटला 1.5-2 तास साधारण बसवणे किंवा टेकून ठेवणे असं ठेवायला पाहिजे. ताबडतोब तुम्ही त्यांना झोपवलं नाही पाहिजे जेणेकरून तो दिलेला आहार परत घशात येणार नाही आणि कॉम्प्लिकेशन होणार नाही. जसं मी आधी सांगितलं की ॲस्पिरेशन निमोनिया होण्याची शक्यता असते अशा वेळेस. हे झालं तोंडाची शस्त्रक्रिया केल्यानंतर आणि जेव्हा नळी असते त्याच्यातून देण्यात येणाऱ्या आहाराविषयी. जेव्हा पोटाची शस्त्रक्रिया होते तेव्हा पोटाचे आतडे जे असतात आपले त्यांच्यामध्ये एक मुवमेंट असते, आम्ही ज्याला इंटेस्टिनल साऊंड्स म्हणतो, की जेव्हा पोट आपण उघडतो आणि बंद करतो ऑपरेशन नंतर तेव्हा ही जी पोटाची मुवमेंट असते आतड्यांची ही थोडा वेळ बंद राहते आणि ती हळूहळू सुरू होते. ती जर सुरू झाली नाही आणि त्याच्या आत जर तुम्ही पेशंटला आहार दिलात तर तो आहार पुढे सरकत नाही आणि मग पेशंटला पोट फुगलं आहे किंवा उलट्या झाल्यात असा त्रास होऊ शकतो. त्यामुळे अशा वेळ इथे मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणेच आपल्याला हळूहळू पेशंटला पूर्वपदावर आणावं लागतं. कधी कधी याच्यासाठी 2-5 दिवसाचाही अवधी लागू शकतो. साधारण पहिले 24 तास आपण पेशंटला सलाईनवर ठेवतो, त्याच्यानंतर हळूहळू त्याची जशी जशी आतड्यांची मुवमेंट सुरू होईल त्याप्रमाणे आपण आहार वाढवत जातो, लिक्विड्स देतो, त्याच्यानंतर सेमी सॉलिड्स देतो आणि नंतर सॉफ्ट आणि पूर्ण डाएट आपण देऊ शकतो. पोषक आहार घेणं आणि आहार घेताना स्वच्छता बाळगणं खरंच खूप महत्वाचं आहे आणि शस्त्रक्रियेच्या वेळी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आपण आहार घेतला पाहिजे. डॉक्टर अरुणा मॅम सोबत गप्पा अशाच सुरू राहतील. तुम्ही ऐकत रहा आरजे अमृतासोबत रेडिओ MGM 90.8 FM अचूक आणि थेट. काय औरंगाबादकर, ऑल इज वेल ना? तुम्ही ट्यून केलंय तुमचं फेवरेट रेडिओ स्टेशन रेडिओ MGM 90.8 FM अचूक आणि थेट. आरजे अमृता तुमच्या सोबत आहे. औरंगाबादकर, 1-7 सप्टेंबर आपण सेलिब्रेट करतोय नॅशनल न्यूट्रिशन वीक आणि या सेलिब्रेशन मध्ये आज आपल्या सोबत गप्पा मारतायत MGM ट्युलिप ब्रेस्ट सेंटरच्या प्रमुख आणि सर्जरी डिपार्टमेंट मध्ये कार्यरत असणाऱ्या डॉक्टर अरुणा शहा कराड मॅम. तर मॅम, आम्हाला सांगा, आपला आहार आणि कॅन्सर यांचा काही संबंध आहे का? जवळजवळ 35% कॅन्सर हे आहाराशी निगडीत आहेत, त्यामुळे आहारात बदल करून हे प्रमाण आपण कमी करू शकतो. रजोनिवृत्तीनंतर जर 10 किलो वजन वाढले तर शरीरातील इस्ट्रोजनचे प्रमाण वाढते आणि परिणामी स्तनाचा आणि गर्भाशयाचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. तर लठ्ठपणामुळे स्वादुपिंड आणि पित्ताशयाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढते आहे आणि लठ्ठपणा अर्थात आपल्या आहाराशी संबंधित आहे. प्राण्यांच्या चरबीमुळे, म्हणजे ज्यांच्या खाण्यामध्ये मटण मांस मच्छी अंडे वगैरे येतं, त्यांच्यामुळे मोठे आतडे आणि प्रोस्टेटचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे शाकाहार आणि मांसाहार असं जर आपण बघितलं तर मांसाहारी लोकांमध्ये कॅन्सरचं प्रमाण 8% जास्त आहे शाकाहारी लोकांपेक्षा. विशेषतः पाश्चिमात्य आहारातील चरबीयुक्त अन्न म्हणजे मांस मटण अंडी, त्याचप्रमाणे डेअरीचे पदार्थ जसं की चीज बटर, त्याचप्रमाणे रिफाईंड कार्बोहायड्रेट्स म्हणजे चॉकलेट्स, यामुळेही अन्ननलिकेचे कॅन्सरचे प्रमाण जास्त आढळून येते. त्याचबरोबर ज्यांना खूप गरम गरम
म्हणजे जास्त तापमानाचं खाण्याची सवय असते त्यांच्यामध्येही अन्ननलिकेचा कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते. जेव्हा कॅन्सरचा विषय निघालाच आहे तेव्हा किमोथेरपीच्या दरम्यान साधारणपणे तुम्ही तिखट, तेलकट आणि तळलेले पदार्थ टाळले पाहिजेत. त्याचप्रमाणे चव नसते किंवा इच्छा होत नाही अशा वेळेस खाण्याची, तरीही तुम्हाला अशक्तपणा येऊ नये म्हणून सतत थोडं थोडं खात राहणं गरजेचं आहे. घरचं ताजं आणि स्वच्छ किंवा कमी तिखट तेल असलेलं अन्न खाणे हे अशा वेळेस जास्त संयुक्तिक ठरते. आहारामध्ये फळे, भाजीपाला, कडधान्ये घेतली तर त्याच्यामुळे कॅन्सरवर मात करणारे अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्वे, फायबर, खनिजे, पोटॅशियम आणि केरोटीन मुबलक प्रमाणात असते, ज्याच्यामुळे तुम्हाला कॅन्सर होण्याची शक्यताही कमी होते आणि किमोथेरपीमुळे येणारे दुष्परिणामही थोडेफार कमी होऊ शकतात. तर ऐकलंत ना औरंगाबादकर, आपल्या चुकीच्या आहाराच्या पद्धतीने सुद्धा आपल्याला कॅन्सर होऊ शकतो, त्यामुळे आपला आहार हा पूरक आणि पोषक असला पाहिजे. अजून बरीच माहिती आपण डॉक्टर अरुणा मॅम कडून घेणार आहोत. ती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा आरजे अमृता सोबत रेडिओ MGM 90.8 FM अचूक आणि थेट. वेलकम बॅक औरंगाबादकर, तुम्ही ट्यून केलंय तुमचं फेवरेट रेडिओ स्टेशन रेडिओ MGM 90.8 FM अचूक आणि थेट. आरजे अमृता तुमच्या सोबत आहे. 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर आपण सेलिब्रेट करतोय नॅशनल न्यूट्रिशन वीक आणि आजच्या सेलिब्रेशन मध्ये आपल्या सोबत गप्पा मारतायत MGM ट्युलिप ब्रेस्ट सेंटरच्या प्रमुख आणि सर्जरी डिपार्टमेंट मध्ये कार्यरत असणाऱ्या डॉक्टर अरुणा शहा कराड मॅम. तर मॅम, कोणतंही ऑपरेशन झाल्यावर गवारीच्या शेंगा, वांगे, शेंगदाणे असे पदार्थ खाऊ नये असं म्हणतात, तर हे कितपत खरं आहे? खरं म्हणजे अॅलोपॅथीमध्ये आम्ही असं काही मानत नाही, पण आपल्याकडे आयुर्वेदामध्ये याला वातळ पदार्थ असं म्हणतात. माझ्या मते काही पेशंटना काही गोष्टींची अलर्जी असू शकते, म्हणजे उदाहरणार्थ गवारी खाल्ल्यावर खाज येणे वगैरे. त्यामुळे ज्यांना अशी टेंडन्सी आहे त्यांनी ते टाळावं, पण बाकीच्यांनी ते खाल्ल्यामुळे काही होत नाही, तुमच्या टाक्यांमध्ये पू होत नाही किंवा तुमचे टाके भरून निघणार नाहीत असंही होत नाही, त्यामुळे हे खाऊ नका, ते खाऊ नका, हे करू नका, ते करू नका, हे जे खूप रिस्ट्रिक्शन्स अंधश्रद्धेमुळे म्हणूयात आपण येतात, ते काही पाळण्याची गरज नाही आहे. अशा वेळेस पहिली गोष्ट तुम्ही डॉक्टरचं ऐका. ज्यांनी तुमचं ऑपरेशन केलेलं आहे त्यांना नक्की माहिती आहे की तुमच्यासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तुम्ही या बाबतीत पालन केलेलं जास्त चांगलं राहील. हो मॅम, काही अंधश्रद्धा सुद्धा आहेतच, पण औरंगाबादकर तुम्ही कुठल्याही अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवता तुमच्या डॉक्टरांकडूनच योग्य सल्ला घेतला पाहिजे. थँक्यू सो मच डॉक्टर अरुणा मॅम, तुम्ही खूप महत्वाची माहिती आज सांगितली, त्यासाठी तुमचे माझ्याकडून रेडिओ MGM कडून खूप खूप आभार. औरंगाबादकर ऐकत रहा आरजे अमृता सोबत रेडिओ MGM 90.8 FM अचूक आणि थेट.